जी भांडण लावली ते आता सत्तेत आलेले आहे. गायकवाड आयोग जो बसवलेला होता तो गायकवाड आयोग किती फसवा होता हे पण मराठा समाजाला कळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं हे मराठा समाजाला माहिती आहे. त्याच्यामुळे या ओबीसी आणि मराठ्यांचं भांडण लावून सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची कशी असं राजकारण करणारी जी लोक आता सत्तेत बसलेली आहे. आता ते काय काय करतात पुढे बघू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळपास सुरुवात करण्याचा निर्णय केलेला आहे. काल पुणे महानगरपालिकेमध्ये काल आम्ही सगळेजण बसलो होतो. तिथे आम्ही निर्णय केलेला सुरुवात करायचा म्हणजे प्रक्रिया आमची सुरू झाली. ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना लढल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची तयारी सुरू झाली. नाशिक असेल पुणे असेल मुंबई या सगळ्या ठिकाणी आपण सोपळावर लढणार आहोत. आम्ही सांगितलं नाशिक एकत्रित लढलं तर भाजप ही महासत्ता नाहीये. भाजप ही भय आणि भ्रष्टाचाराची पार्टी आहे आणि या भय आणि भ्रष्टाचाराला सत्ते हे संपवू शकत असा विश्वास काँग्रेसचा. त्याच्यामुळे बलशाली आहे असं माध्यमाच्या माध्यमातून दाखवलं जात. लोकशाहीची सगळ्यात कमजोर पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे जी भय आणि भ्रष्टाचारावर आपलं राजनीती करते हे आता सगळ्या जनतेला कळालंय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.